ह्याच्यामध्ये ना प्रॉपर मडक्याची चव उतरलेली आहे. ॲक्च्युली मी कर्जत त्या रोडने जाताना मी पाहिलं होतं की मटके वगैरे आहेत. एक संकल्पना माझ्या मनामध्ये आली की आपण हे बनवायचं म्हणून. आज प्रत्यक्षात ह्या दादरमुळे आज आम्हाला या ठिकाणी हे आज मटण आम्हाला बघायला मिळालं आणि टेस्ट इतकी अप्रतिम आहे की तुम्ही पण करून पहा. खूप छान पद्धतीने बनलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अजय शेखर चव्हाण तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे माझ्या या युट्यूबच्या चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर. मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आणि ती रेसिपी एकदम सोपी पद्धत आहे मटण बनवायची. मडक्यामध्ये मटण बनवायचं आहे आज आपल्याला. येस मित्रांनो, चंपारण स्टाईलमध्ये मटण आपल्याला बनवायचं आहे. तर ती रेसिपी कशी आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या शेवटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर. तर मित्रांनो, हे मटक्यातलं मटण बनवण्यासाठी आपलं सगळं साहित्य रेडी झालेलं आहे. मी इथे 1 किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे, ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि हे बघा, इथे राईचं तेल आहे. हे राईचं तेल वापरणार आहे मी त्याच्यासाठी. आणि हे राईचं तेल मी या बॉटलमध्ये भरायच्या आधी गॅसवरती छान असं तापवलेलं आहे, अगदी वाफ येईपर्यंत तापवलेलं आहे, जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल. आणि हा बघा, इथे मटण मसाला आणलेला आहे, जिंजर गार्लिक पेस्ट आहे, इथे जिरा पावडर आहे, ही बघा ही धणा पावडर आहे, इथे हा गरम मसाला आहे आणि इथे काश्मीरी लाल मिरचीची पावडर आणलेली आहे आणि हे आहे आपलं मडकं. सर्वप्रथम आपल्याला हे मटण सीझंड करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती मी टाकतोय काश्मीरी लाल, त्याच्यावरती मी टाकतोय कोरिएंडर पावडर, धणा पावडर, त्याच्यावरती जाईल थोडीशी जिरा पावडर, जाईल थोडासा गरम मसाला, अगदी अर्धा पाकिट मी याच्यावरती मटण मसाला टाकतोय. आणि याच्यावरती जिंजर गार्लिक पेस्ट टाकतोय. त्याच्यावरती मी चांगलं असं भाजलेलं राईचं तेल टाकतोय. 4 लसूण वापरलेत आणि थोड्याशा मिरच्या टाकतो त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती जाईल हा उभा चिरलेला कांदा. तर आपल्याला हे सगळं आता एकजीव करायचंय. मित्रांनो, मी मगाशी याच्यावरती मीठ टाकायला विसरलेलो, तर आपण मीठ टाकून घेऊया आणि आता पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून एकजीव करून घेऊया. तर मित्रांनो, इथे मी हे राईचं तेल आणलेलं आहे आणि हे आपल्याला पहिले मडक्यामध्ये टाकायचंय. हे सगळ्याच्या सगळं मी मडक्यामध्ये टाकतोय आणि मडक्यामध्ये फिरवून घेतोय. मित्रांनो, हे राईचं तेल मी या मडक्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपलं जेव्हा मटण शिजत असेल तेव्हा ते डिहायड्रेट नको होऊ दे. असं राईचं तेल असेल तर काय होतं की मटणामधलं जे काही पाणी सुटेल, मटण आणि कांद्याचं जे काही पाणी सुटेल, ते मडक्याच्या स्पोर्ट्समध्ये बारीक बारीक स्पोर्ट्स जे असतात त्याच्यामध्ये जाणार नाही. आणि राईच्या तेलाने या मटणाला एक टेस्टसुद्धा मिळते आणि ते शिजायलासुद्धा खूप चांगली मदत होते. तर मित्रांनो, आता हे मटण आपल्याला त्या मडक्यामध्ये टाकायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं मडकं रेडी झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण मटण भरलेलं आहे आणि आता आपल्याला या मडक्यातलं मटण आपल्याला मंद आचेवरती शिजवायचंय. तर मित्रांनो, आपली शेगडी रेडी झालेली आहे आणि त्याच्यावरती आपलं रेडी झालेलं मडकं सुद्धा आपण चढवलेलं आहे आणि या मडक्याला आपण पीठ लावलेलं आहे आणि आता हे मडकं आपल्याला झाकून द्यायचंय. पुढच्या 1.5 ते 1 तासासाठी आपल्याला हे मडकं या शेगडीवरती ठेवायचंय. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मडक्यामध्ये चंपारण स्टाईलचं मटण बनवत असाल तर दर 15 ते 20 मिनिटांनी हे मडकं फडक्याने पकडून असं हलवावं, म्हणजे आतमधली ग्रेव्ही जी असते ती व्यवस्थित अशी मिक्स होते. तर मित्रांनो, हे पीठ इथे सुकलेलं आहे आणि हे जेव्हा मडकं मी जेव्हा उचललं आणि जेव्हा मी शेक केलं त्यावेळेला ग्रेव्हीसुद्धा आतमध्ये घट्ट झाल्यासारखं जाणवलं मला. तर आत्ता वेळ आली आहे आपल्याला हे पीठ काढून
झाकण ओपन करून हे बटन चेक करायचे. आता आपण हे मडकं ओपन करून बघूया. मित्रांनो मटण मस्त शिजलेलं आहे. मित्रांनो मटण झालेलं आहे आणि चांगली गोष्ट अशी आहे की हे खाली चिकटलं नाही आहे. याचं कारण असं की आपण आधी या मडक्यामध्ये ना राईचं तेल टाकलेलं आणि ते थोडं फिरवून घेतलेलं, जेणेकरून या मटणातनं सुटणारं जे पाणी जे होतं ते या मडक्यानी शोषून घेतलं नाही. मस्त ग्रेव्ही पण बघा एकदम मॉइश्चर रिटेन्ड आहे. मटण मस्त झाले आणि मटण मस्त शिजले. ग्रेव्हीमध्ये काहीतरी वेगळेपणा मला जाणवतोय आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो जबरदस्त झाले. मित्रांनो ह्याच्यामध्ये ना प्रॉपर मडक्याची चव उतरलेली आहे आणि मसाले सुद्धा आपले मस्त लागलेले आहेत आणि मटण सुद्धा चांगलं व्यवस्थित शिजलेले आहे. ते आम्हाला हे असं ह्या पद्धतीने आम्हाला मटण बनवायचं होतं. ऍक्च्युली मी कर्जत त्या रोडने जाताना मी पाहिलं होतं की मटके वगैरे आहेत. एक संकल्पना माझ्या मनामध्ये आली की आपण हे बनवायचं म्हणून. आज प्रत्यक्षात ह्या दादरमुळे आज आम्हाला या ठिकाणी हे आज मटण आम्हाला बघायला मिळालं आणि टेस्ट इतकी अप्रतिम आहे की तुम्ही पण करून पहा. खूप छान पद्धतीने बनलेलं आहे. मित्रांनो आपलं मटण झालेलं आहे, कम्प्लिटली शिजलेलं आहे, चांगले रिव्ह्यूज आलेत आणि हे बघा दिस इज द आउटपुट, दिस इज द कम्प्लीट आउटपुट. आणि मग नळी मस्त, नळीसुद्धा मस्तपैकी झालेली आहे आणि ही सगळी प्रोसेस व्हायला फक्त 1 तास 10 मिनिटं मी हे फक्त शिजवले. ते सुद्धा हे हा पोर्शन मी पिठाने कव्हर केला आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवलं. आणि मित्रांनो तुम्हाला गंमत सांगतो इथे मी पीठ आणलेलं नव्हतं, मळलेलं. हेमंत होता इथे, हेमंत लगेच घरी गेला, घरातनं पीठ आणलं आणि त्यांनी स्वतःनी मळलं. आणि हे इथे इथे सगळं आम्ही ते पीठ लावलं आणि त्याच्याने आम्ही हे झाकण इथे झाकण लावून हे झाकलं. त्याच्या कारणानं हे टेक्स्चर खरंच खूप चांगलं मिळालं. म्हणजे पीठाने एक प्रकारचं गॅस्केटिंग झालं याच्यासाठी. म्हणजे कुकरला जसं आपण रबर लावतो वाफ बाहेर जाऊ नये म्हणून, तसं ते काम पिठाने केलं. आणि शेवटी जेव्हा आतमध्ये प्रेशर जेव्हा जास्त व्हायला लागलं तेव्हा ते पीठ सुकून बरोबर आपली जागा काढून ते प्रेशर बाहेर निघत गेलं. आणि जेव्हा ते प्रेशर बाहेर यायला लागलं तेव्हा आम्ही असं समजलो की येस आपलं मटण झालंय, आपलं मटण शिजलंय. आम्ही नंतर हे ओपन केलं आणि नंतर बघितलं आम्ही प्रत्येक मटणाचा प्रत्येक माऊस परफेक्टली शिजलेलं आणि मसालेसुद्धा परफेक्टली लागले. तर मित्रांनो तुम्ही जर का हा व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तर ही रेसिपी आणि ही पद्धत ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर.